ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे बैल चोरी करणारी टोळी पैठण शहरात सक्रिय झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील व शेतवस्तीवरील गोठ्यातून बैल चोरी करायचे व कत्तलखान्यात आणून त्यांची कत्तल करून पुरावा नाहीसा करण्याचा नवा फंडा बैल चोरांनी अवलंबिला आहे. या बैल चोरांचा पर्दाफाश नुकताच स्थानिक गुन्हे शाखा व पैठण पोलिसांनी केला आहे. रसूल पठाण राहणार नारायणपूर तालुका गंगापूर या शेतकऱ्याचे बैल पैठण खेडा इथून दिनांक 15 जून रोजी रात्री चोरांनी चोरून नेले होते. अशीच घटना वडवाळी येथील शेतकरी उद्धव जाधव यांचा देखील बैल चोरीला गेला आहे. रसूल पठाण यांचे बैल पैठणच्या नवनाथ मंदिरामागील काट्याकुपाट्यात गंगेच्या काठावर लपून ठेवल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला व पैठण पोलिसांना मिळाली. सदरील ठिकाणी छापा टाकला असता रफिक हसन कुरेशी यांच्या वाड्यात चोरीला गेलेले 2 खिल्लारी बैल आढळून आलेत. पोलिसांनी दोन्ही बैल तसेच बैल चोरीसाठी वापरण्यात आलेला छोटा टेम्पो असा 5,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. मात्र रफिक हसन कुरेशी व त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत. अधिक माहिती घेतली असता सदरील बैल चोर हे पैठण तालुक्यातील व तालुक्याबाहेरील बैल चोरी करून नवनाथ मंदिरा पाठीमागील गंगेच्या काठावर असलेल्या घनदाट झाडी झुडपात बैल लपून ठेवतात. नंतर हेच बैल कत्तलखान्यात कापून पुरावा नाहीसा करतात. या मंदिर परिसरातील अनेक रहिवासी या बैल चोरांच्या दहशतीखाली असून बैल चोरांचा मास्टर माइंड आणखी स्थानिक पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला आहे. विशेष म्हणजे रसूल पठाण यांच्या शेजारी राहणारे शेतकरी राजू घोडके यांचे देखील 2 बैल 3 महिन्यांपूर्वीच चोरीला गेलेले आहेत. सदरील बैल चोरी व आरोपी शोधण्यात पोलिसांना यश आल्याने मागील अनेक चोरीला गेलेल्या बैलांचा तपास लागणार आहे. बैल चोरांचा पर्दाफाश करण्याची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पैठण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम वारे, पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत, उपनिरीक्षक सागडे यांच्या पथकाने केली आहे. शिवाजी गाडे, CNI महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण औरंगाबाद.